कोपर्डीत माझ्या मुलीवर जो अन्याय झाला तो अन्याय प्रत्येक मुलीवर व्हायला लागलाय. कारण रोज मी टीव्हीच्या बातम्या ऐकते, कुठेतरी कुणी जाळून टाकलंय, कुणी पेटवून टाकलंय. कोपर्डीतल्या नराधमांना 3.5 वर्ष झालं तरी सरकार झोपलंय का काय, मला हेच कळाना. काम तर जो सरकार येईन तो पाठीमागच्या सरकारने बी निकाल लावला, अजून तारीख नाही. आता हे सरकारचं अजून आम्हाला काही ताळ मिळत नाही काही. आता फक्त आमच्या असं कानावर आलंय की 25 तारीख आहे म्हणून. ती पण मला वाटतं गृहित होती का नाही, होणार आहे का नाही, हे पण मला नक्की माहिती नाही. म्हणूनच मला सरकारला एवढं सांगायचंय की तुम्ही कोपर्डीतल्या मुलीवर, माझ्या छोकुलीवर जो अन्याय झाला त्याच वेळेस जर ह्या नराधमांना नगरच्या कोर्टाच जर त्यांना लगेच फाशी दिली असती तर हे अन्याय होणार आहे. आणि हे जे मुलींवर अन्याय होतात, मुलींना जाळून मारतात, जाळून पेट्रोल ओततात, हे कुठला अन्याय. तो नराधम तिथं जर मारला असता पेट्रोलवरून तो नराधम काही लांब गेलेला नसन, कारण ते चौकात झालंय. म्हणूनच मला म्हणा तो जर तिथंच पिटून दिला असता, जर पोलिसांच्या ताब्यात नसता दिला तर ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बांधा बसला असता. उद्धव ठाकरे साहेब, मी आता इलेक्शनच्या अगोदर भेटायला गेले होते तर ते मला काय म्हणले होते, वकील मी देतो, मी बघतो, मी करतो. त्यांनी अजूनही माझी भेट तर नाहीच पण विचारला सुद्धा नाही की कुठली तारीख पडली, कोणता वकील दिलाय. मला फक्त एवढंच मला सरकारला सांगणंय की तुम्ही इलेक्शन आल्यावर फक्त आश्वासनं देता का काय, गरिबांना आश्वासनं देऊ नका ना. तुम्ही जे आश्वासन दिलं ते करून द्या ना. आतापर्यंत 7 महिने झाले सरकार ताब्यात आले, सरकारने विचारलं कोपर्डीच्या आरोपींची तारीख कुठे आहे म्हणून कुठलाही विषय नाही. म्हणूनच मला सांगायचंय की कोपर्डीतले आरोपी बसून खातेत ना, म्हणून हे नराधम धाडस करतात. धाडस करून परत त्या लेकरांना पिटून देतात, म्हणजे त्या लेकरांचा जीव कसा तळमळत असेल, मग त्याचा तळमळू द्या ना. त्याच्या वतना ऍक्सिडेंट, त्यांना पिटून भर चौकात, कशाला अशा घटना होत्या. एवढंच माझ्या सरकारला कळकळीची विनंती, कोपर्डीतल्या आरोपींना लवकरात लवकर जर फाशी दिली तर ही कुठलंही प्रकरण असं होणार नाही, मुलींवर अत्याचार होणार नाहीत. हे असे आईबापांनी मुली शिकवायच्या, मॅडम करायच्या, डॉक्टर करायच्या, ह्या नराधमांच्या ताब्यात द्यायच्या का, कशाला मुली वाचवायच्यात, कशाला मुलींवर ही करायच्यात. कशाला सरकार म्हणतो बेटी वाचवा, मुली वाचवा, नकारा म्हणू. तुम्हाला मुलींचं संरक्षणच होत नाही म्हणल्यावर कुठलं संरक्षण करतंय सरकार, करीतच नाही. महिला ही सुरक्षितच नाही, मुली बी सुरक्षित नाही. आ शेतकऱ्याचे आई वडील 10वीपर्यंत मुलगी पाठवतात की परत नको बाबा लांब शिक्षण आहे आम्हाला नाही पाठवायची, असे अत्याचार होते. आज मुलींनी घरात बसायचं का, पहिले दिवस आले ना मुलं चुलन मूल, हे नाही ना झालं पाहिजे. मग कशाला म्हणता मुली शिकवा, मुली शिकवीतच नाहीत. खेड्यापाड्यात शाळा लांब असतात, लोक 10वीच्या पुढे मुलगीच लावित नाहीत. एवढीच माझी सरकारला म्हणू, आता तरी डोळे उघडा आणि काहीतरी महिला सुरक्षित करा.